जय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखत घेतल्याच्या नंतर आपल्या संस्थेचा जो डेटा आहे तो अपडेट न करणाऱ्या संस्थांची यादी आपण आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याच्याबरोबरच जे आहे या सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेट्सला नेमका शालायडी आणि वैयक्तिक मान्यता कधीपर्यंत मिळू शकते त्याविषयी देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेल बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे पवित्र पोर्टल पेंडिंग संस्थेंचा हा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये जे आहे टोटल या ठिकाणी संस्थांची नाव असेल डिस्ट्रिक्ट कोड असेल त्याच्यासोबतच जे आहे शाळा नेमकी प्राथमिक आहे किंवा मा माध्यमिक आहे त्याविषयी देखील आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की पवित्र पोर्टलमार्फत जे आहे मुलाखतीची यादी लागली होती मुलाखतीची यादी लागल्याच्यानंतर एका जागेसाठी दहा उमेदवारांना एका संस्थेवरती पाठवण्यात आलं होतं आणि त्या दहा पैकी एक एक उमेदवार जे आहे संबंधित संस्थांनी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि प्राथमिक जी माहिती आहे ती या ठिकाणी पवित्र पोर्टलला संस्था लॉग इनला त्यांनी अपडेट देखील केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या अडीच महिने तीन महिन्यांपासून जे आहे आपले जे कॅन्डिडेट्स आहेत ते ॲज अ शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी जॉईन देखील झालेले आहे त्याच्यानंतर देखील बऱ्याच संस्थांनी जे आहे आपल्या आपल्या माहितीमध्ये या ठिकाणी चुका केल्या होत्या किंवा बऱ्याच संस्थांनी जे आहे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने निवड केली होती म्हणजे कॅटेगरीमध्ये बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी चुका केल्या होत्या एका कॅनि ए एका कॅटेगरीसाठी एक जागा शिल्लक असताना त्या कॅटेगरीच्या दोन दोन उमेदवारांना या ठिकाणी सिलेक्शन केल्यामुळे देखील बऱ्याच जणांना या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता तरी देखील आयुक्त ऑफिसच्या माध्यमातून जे आहे बऱ्याच लोकांच्या समस्या या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहे आणि आता शेवटची संधी म्हणून जे आहे या ठिकाणी एडिट करण्याची देखील दिली होती तरी देखील आपल्याला स्क्रीनवरती ज्या संस्थांची नावं दिसत आहे या संस्थांची माहिती अजूनही संस्था लॉग अपुऱ्या पद्धतीने भरण्यात आल्यामुळे हा जो संपूर्ण प्रकरण आहे तो पेंडिंग पडलेला आहे कारण जे उमेदवार मागच्या तीन महिन्यापासून जॉईन झालेले आहे ते उमेदवार जे आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नसल्यामुळे या ठिकाणी आर्थिक टंचाई त्यांना जाणवायला लागलेली आहे या गोष्टीची आपल्या सर्वांना कल्पना आहे कारण घरापासून जे आहे चारशे पाचशे किलोमीटर दूर राहणे रेंटच्या रूममध्ये राहणे आणि त्याच्यानंतर जे आहे स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी बराचसा खर्च या आपल्या कॅन्डिडेट्सला लागत आहे आणि शाला तायडी आत्तापर्यंत न मिळाल्यामुळे यांना जे आहे अजूनही आत्तापर्यंत ज्या पद्धतीने घरून पैसे घ्यावे लागत होते तीच परिस्थितीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे आता सध्या जेव्हा आपण आयुक्त महोदयांशी या संदर्भामध्ये चर्चा केली तर आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये आम्ही संस्थांना जे आहे टॅब दिला जाणार आहे की कि ॲक्च्युअल किती उमेदवार या ठिकाणी जॉईन झालेले आहे आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने या सर्व उमेदवारांचा जो आहे डेटा कलेक्ट करून ऑनलाईन पद्धतीने शालार्थ आय डी जनरेट केला जाणार आहे आणि त्यांना वैयक्तिक मान्यता देखील दिली जाणार आहे परंतु ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे हीच जी भावना आहे नवनियुक्त जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या वतीने केली जात आहे आणि आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदय आणि त्यांची जी ऑनलाईन पद्धतीने काम करणारी टीम आहे त्या सर्वांना एकच रिक्वेस्ट करत आहोत की लवकरात लवकर जे आहे संस्थांना टॅब द्या जे की ॲक्च्युअल जॉईन झालेले कॅन्डिडेट्स आहेत त्याचा डेटा भरण्यासाठी आणि लवकरात लवकर जे आहे शालार्थ आय आणि वैयक्तिक मान्यता या ठिकाणी जनरेट झाली पाहिजे जेणेकरून यांचा जो मानधनाचा मुद्दा आहे तो या ठिकाणी सुरळीतपणाने पार पडेल मानधनाचा मुद्दा मार्गी लागेल आणि मित्रांनो आपल्याला जर का ही यादी हवी असेल की ज्या ज्या संस्थांची यादी अजून पेंडिंग आहे ज्यांनी की माहिती अजूनही अपडेट केलेली नाही तर ही जी पी डी एफ आहे आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला अपडेट केलेली आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरून आपण नक्की हे डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे